आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। ब्रिटिश काळापासून ज्या शासकीय जमिनी आहेत किंवा गायरान जमिनी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जमिनी आहेत, अशा जमिनी ह्या शासनाच्या जमिनी असतात, म्हणजेच त्याच्यावर शासनाचा अधिकार असतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत चाललेले आहेत व ते काढणे सहज शक्य होत नाही, आणि काही लोक सरकारी जमिनीवर अतिक्रमणे हे करतच आहेत, तसे अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जर ग्रामपंचायतीच्या सदस्याने शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केलेले असेल तर त्याला त्याच्या पदासाठी अपात्र ठरविण्यात येत असते, कारण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्राम विकास मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर ग्रामपंचायत क्षेत्रातील जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा व्यक्ती तो ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरत असतो, आणि जरी त्याच्या परिवारातील कोणी एका सदस्याने तशा जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल किंवा तो व्यक्ती त्या परिवारातील सदस्य आहे व त्या परिवाराने अतिक्रमण केलेल्या जमिनीवर ते निवासस्थान करून राहत असेल तरी देखील तो अपात्र ठरत असतो। तसेच ग्रामपंचायत सदस्य किंवा त्याच्या कुटुंबियाने केलेले अतिक्रमण हे सदस्य पद धारण करण्यापूर्वी किंवा सदस्यत्व काळात केलेले असेल तरी देखील असा व्यक्ती अपात्र ठरत असतो। त्याचप्रमाणे जर असे अतिक्रमण कायम असेल तरी देखील त्या सदस्याच्या वारसांना हे लागू होत असतं, आणि जर एखादी महिला सदस्य असेल, तिच्या लग्नापूर्वी असे अतिक्रमण केलेले असेल तरी देखील ग्रामपंचायत सदस्य अपात्र पदासाठी हे लागू होत असतं, आणि अशा सदस्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून दोषी ठरल्यास तात्काळ सदस्य पदावरून कमी केले जात असते। परंतु मित्रांनो हेही लक्षात ठेवा, ग्रामपंचायत सदस्य हा निवडून आल्यानंतर त्याला पदावरून काढणे सहज शक्य होत नाही, कारण जरी कायद्यामध्ये नियम दिलेले आहेत तरी देखील कायद्याला अनेक पळवाटा आहेत। तर मित्रांनो ही थोडक्यात माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हालाही कायदेविषयी सल्ला हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता। धन्यवाद।